नमस्कार. संकल्प फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आज आपण संवाद सारथीच्या 51व्या पुष्प गुंफण्यासाठी इथं जमले आहोत. आमच्या फाउंडेशन विषयी थोडक्यात इथं परिचय करून देतो. आमचं एनजीओ गेले 10 वर्ष ग्राम विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघही पद्धतीने आम्ही कार्यरत आहोत. एक आमच्या एनजीओची छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती मी इथं शेअर करतो. एकच मिनिट, नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे ते कनेक्शन गेलं. मी आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है. भौतिकता के उत्थानों में जीवन का कोरोना काळात जेव्हा सगळे ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होते, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. अगदी ग्राम विकासापासून स्पर्धा परीक्षा आणि यासोबत टीव्ही मोबाईल त्यावेळेस खूप वापरले जात होते, तर त्याची शिस्त कशी लावायची. इथपासून तर मिलेट्स फार्मिंग यासोबतच वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांचे चरित्र अशा सगळ्याच व्यक्तींना आम्ही इथं आमंत्रित केलं आणि त्यांचं जे पण नॉलेज आहे ते इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही खूप सारा प्रयत्न केला. आज आपण ज्यासाठी जमलो आहोत संवाद सारथी व्याख्यानमाला, 15 ऑगस्ट 2022 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही या वेबिनार सिरीजचं सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश जे पण डिसेबल दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी, त्यांच्या जीवनात जो संघर्ष असतो तो संघर्ष सुरू असताना त्यांना ज्या समस्या येतात त्याच्यावर ते कशी मात करतात, त्याचं बॅलन्सिंग कसं करतात, यासोबतच ते फक्त स्वतःला सिद्ध करत नाही तर इतरांबरोबर जुळवून घेतात,
हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही या वेबिनार सिरीजची सुरुवात केली. आज आपण 51व्या वेबिनार मध्ये आहोत. याच महत्व हेच आहे की आम्ही इथं शिकण्यासाठी, शिकून त्यातनं जे पण काय ऐकतो शिकतो त्यातनं जे मिळतं ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या एनजीओला हे सगळं करण्यासाठी संधी मिळते, त्याबद्दल आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. मी जास्त वेळ न घेता आजचे जे वक्ते गोपाल पवार सर यांचा परिचय करून द्यायला डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी ऑनलाइन वेबिनारसाठी आज आपले 91 पुष्प गुंफले जात आहे. ऑनलाइन वेबिनारसाठी आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते वक्ते आहेत माननीय गोपाल पवार सर. सरांचा थोडक्यात परिचय. सरांचा जन्म वर्धा जिल्हा वर्धामध्ये केळझर येथे झालेला आहे आणि सरांचं शिक्षण 12वी झालेलं आहे. सर स्वयंसेवक म्हणून सध्या कार्यरत आहेत. सरांचा सर्वात आवडता छंद म्हणजे सायकलिंग करणे. सरांनी पॅरा ॲथलेटिक्स, स्कुबा ड्रायव्हिंग, जलतरणपट्टू, सायकल स्वार अशा अनेक कौशल्यांमध्ये सर पारंगत आहेत. नितेच त्यांचा एक पॅशन सरांचा आहे. सर 2012 बाईक अपघातामध्ये त्यांचा पाय त्यांना गमवावा लागला, पण अपंगत्वामुळे त्यांनी त्यांचे आयुष्य मर्यादित होऊ दिले नाही. 2017 सरांनी केळझर ते शेगाव अशी 350 किलोमीटरची जी त्यांची सायकल स्वारी त्यांनी केली, ती त्यांची तिथून जी सुरू झालेली जी सायकल स्वारी आहे त्यांची आयुष्याची, ती नॉनस्टॉप आज तागायत चालू आहे आणि याही पुढे ती अजून छान पद्धतीने चालू राहणारच आहे. 2018 बंगळूर मध्ये 2010 किलोमीटर पर्यंतची राष्ट्रीय सायकल स्वारी सरांनी केलेली आहे, राष्ट्रीय सायकलिंग केलेली आहे. सरांनी 2019 1824ची पहिली हिवाळी खेळामध्ये किंवा पहिली रायडिंग सुद्धा त्यांनी ती केलेली आहे राष्ट्रीय पातळीवरची. आणि त्यानंतर त्यांनी तमिळनाडूची आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2019 उझबेकिस्तान ट्रँक चॅम्पियनशिप घोडेस्वारी देखील सरांनी केलेली आहे. इंडोनेशिया रोड चॅम्पियनशिप म्हणजे अशा एक ना अनेक नॅशनल पॅरा सायकलिंग अहमदाबाद गुजरात, दुसरी जी आहे डेहराडून येथे राष्ट्रीय सायकल स्पर्धा, बेंगळुरू येथील घोडेस्वारी स्पर्धा, म्हणजे सरांची जिल्हा पातळीवरील सायकल स्वारी जी सुरू झाली ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सरांचा सहभाग सरांनी नोंदवलेला आहे. अशी मोठी अचीवमेंट सर आहे. सरांनी 4 जास्त वृत्तपत्रांमध्ये सरांच्या मुलाखतीद्वारे त्यांना कव्हरिंग केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे आणि अनेक ब्लॉगर्सने गोपाळ सरांच्या अभूतपूर्व यशोगाथेबद्दल वेळोवेळी लिहिलेलं आहे आणि आम्ही आता तेच करत आहोत. त्यांच्या जीवनाची कहाणी जगभरातील आणखीन काही लोकांसमोर आम्ही आणत आहोत. सरांच्या जीवनसाराबद्दल सांगता येईल की मुक्त होण्यासाठी आणि मर्यादांवर विजय मिळवण्यासाठी नियतीवर एका पायाचा विजय असं सरांबद्दल म्हटलं गेलेलं आहे आणि हे यथार्थ सार्थ देखील ठरलेलं आहे. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आजचे जे वक्ते आहेत गोपाल पवार सर त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या समोर शेअर करावा. गोपाल पवार सर अनम्यूट करा. नमस्कार मित्र मंडळी. मी गोपाल पवार, इंडियन पॅरासायकलिस्ट, 2019-20. मी केळझर या गावातला रहिवासी आहे. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? येतोय सर. विशाल सरांचा धन्यवाद करतो की त्यांनी मला फाउंडेशन मध्ये बोलण्याकरता रिकमेंड केले आहे आणि अशोक सरांचा भी मी धन्यवाद करतो. मी माझ्या लाईफ स्टोरी बद्दल मी विशाल सरांना पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं आहे, तरी पण मी एकदा माझ्याबद्दल सांगू इच्छितो. ऍक्च्युअली मध्ये मी हा सायकलिंगचा प्रवास जो आहे तो माझ्यासाठी नाही, मी दुसऱ्यांसाठी चालू केला होता.
2012 मध्ये जो मी रोड ऍक्सिडेंट मध्ये माझा राईट लेग जो आहे अबोव्ह एम्प्युटी झाला होता. म्हणजे इंजुरी ऍक्सिडेंट मध्ये माझा जो पाय आहे तो कापण्यात गेला आहे आणि माझा जो राईट लेग आहे तो आर्टिफिशियल आहे. आणि मी त्याच पायाने सगळं कार्यरत करतो. 2012 नंतर जेव्हा माझा पाय गमवला तेव्हा असं मला वाटलं की आता सगळं संपलेलं आहे, म्हणजे मी आता काहीच नाही करू शकत. ऍक्टिव्हिटी म्हणजे चालणं फिरणं बसणं उठणं जेवण, म्हणजे पाय गमवला तर असं वाटलं मला की सगळं संपलं. त्याच्यानंतर मला असं लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो जे मला मोटिवेट, त्यांच्याकडून मला त्यांनी मला प्रोत्साहित केलं, त्यांनी मला मोटिवेट केलं, त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि त्यांनी मला मोटिवेट केलं. 2013 फर्स्ट वीकला 2012 लास्ट मंथला मी एक फर्स्ट रायडिंग केली. ते होती शेगाव टू केळझर टू शेगाव वरून. तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी 350 किलोमीटर 24 घंट्यामध्ये जे आहे ते कव्हर केलं होतं. सकाळी निघालो तुम्ही केळझर वरून, दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेगावला पोहोचलो मॉर्निंगला. तर ते फर्स्ट माझ्या जीवनातली फर्स्ट रायडिंग होती. मी याच्या अगोदर म्हणजे कधीच असं मी गेलो नव्हतो बाहेर. मी पहिल्यांदा सायकलनी 350 किलोमीटर शेगाव पर्यंत गेलो होतो. तेव्हा मला रिअलाइज झालंय की मी काहीतरी जीवनामध्ये काहीतरी मी करू शकतो. माझ्यासारखी जेवढी काही दिव्यांग बंधू आणि भगिनी आहे मी त्यांच्यासाठी एक स्पिरिट बनू शकतो, त्यांना मी मोटिवेट करू शकतो. मला रिअलाइज झालं. त्यानंतर दिव्यांग झाल्यानंतर मी असं पुस्तकाच्या लोकांच्या मध्ये आलो जे माझ्यासारखे दिव्यांग आहे आणि माझ्यासारखे इंटरेस्टेड लोक आहे जे ज्यांना अपॉर्च्युनिटी भेटत नाही बाहेरून, म्हणजे ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे पण सपोर्ट देणारं कोणी नाही, त्यांना सांगणारं कोणी नाही की बाबा तू हे करू शकतो किंवा ते करू शकतो. म्हणून अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आलो. फेसबुकवर गुगलवर जेवढेही काही मी म्हणजे जेवढेही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आले होते त्यांना त्यांच्याकडून मी माहिती घेतली की बाबा मी जीवनामध्ये काय करू शकतो रायडिंग केल्याच्या नंतर. मला त्याच्यानंतर असं रिअलाइज झालं की मी सायकलिंगच हा जो स्पोर्ट आहे मी हा चूज करू. सायकलिंग रायडिंग केल्याच्या नंतर मी हा स्पोर्ट चूज करू असं मला रिअलाइज झालं. त्यानंतर मी एक वर्ध्यामधून आरवी नाक्यावरून एक सायकल घेतली. ती काय सायकल मी सेकंड हँड घेतली होती 1200 रुपये. त्याच सायकलनी मी रोज मॉर्निंगला उठून रायडिंग करत होतो, कधी 10 किलोमीटर कधी 15 किलोमीटर कधी 20 किलोमीटर. म्हणजे असं स्टेप बाय स्टेप डे बाय डे मी हा माझा जो सायकलिंगचा रुटीन आहे म्हणजे एक्सरसाइज आहे ते मी वाढवत गेलो. एक्सरसाइज झाल्याच्या नंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे मी माझे जे व्हिडिओ आहे ते बनवले, फोटोज काढले, फेसबुकवर अपलोड केले. फेसबुकवर अपलोड केल्याच्या नंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे मला ज्यांना गरज होती माझ्यासारख्या लोकांची त्यांनी मला कॉन्टॅक्ट केले की बाबा तू इंटरेस्टेड आहे का स्पोर्ट्समध्ये. तर मी त्यांना माझं मत सांगितलं की बाबा मी इंटरेस्टेड आहे पण मला गायडन्स देणार कोणी नाही आहे किंवा मला सपोर्ट देणार कोणी नाही आहे. त्यांनी मला अशा लोकांचा कॉन्टॅक्ट मिळवून दिला की ते मला सपोर्ट करू शकतो, मला या लेवल पर्यंत नेऊ शकतो. मी अशा लोकांच्या बी काही फ्रॉड लोकांच्या बी कॉन्टॅक्ट मध्ये आलो, काही चांगल्या लोकांच्या बी कॉन्टॅक्ट मध्ये आलो. तर अशा कॉन्टॅक्ट मुळे मी 2019 मध्ये मी बेंगलोर होते गेलो. तिथे मी कॉल सेंटर मध्ये जॉब करायसाठी गेलो होतो. इंडिया इन्फो मीडिया मध्ये मी जॉब केला 2 वर्ष. मी तो जॉब यासाठी ऍक्सेप्ट केलेला होता की
म्हणजे लहान विलेज मधून जर मी मोठ्या विलेज मध्ये म्हणजे सिटी मध्ये जर गेलो तर बाबा मला चांगले अपॉर्च्युनिटी भेटू शकते किंवा मला चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन मी आणखी काही चांगलं करू शकतो. ह्या विचाराने मी बेंगलोर सारख्या सिटी मध्ये जॉब करायला लागलो. मी जवळपास 1.5 ते 2 वर्ष मी जॉब केला आणि त्यानंतर मला एक फाउंडेशनने कॉन्टॅक्ट केला. फाउंडेशनचं नाव होतं आदित्य मेहता फाउंडेशन, हैदराबादची फाउंडेशन आहे. तर त्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना त्यांनी मला सांगितलं की बाबा तू स्पोर्ट्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर तू तुला काही ऍक्टिव्हिटीज करावं लागेल, त्यानंतर तू जर त्याच्यामध्ये जर पास झाला तर तुला आम्ही समोरची अपॉर्च्युनिटी देऊ म्हणून. तो फर्स्ट राईड होती माझीवाली बेंगलुरु मध्ये एक एलंका नावाचा एक हा आहे जागा आहे BSFचा कॅम्प आहे तिथे, तिथं माझी राईड झाली. त्याच्यानंतर माझा प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर मी नॅशनल खेळलो, इंटरनॅशनल खेळलो आणि डिस्ट्रिक्ट लेवल पण खेळलो. म्हणजे नॉर्मल सायकलिंग जे असतात नॉर्मल लोकांसोबत मी सायकलिंग केलेली आहे. त्या व्यतिरिक्त हॉर्स रायडिंग, स्केटिंग, स्विमिंग, आर्चरी, शूटिंग हे सगळे पण ऍक्टिव्हिटीज मी तुम्ही म्यूट झालात. तर यानंतर मी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आणि तुम्ही परत म्यूट झालात गोपाळजी. अनम्यूट करा गोपाळजी. हा सगळा प्रवास मी 2018-19 मध्ये चालू केलेला आहे. त्यानंतर मी फाउंडेशनने मला रिकमेंड केले होते स्पोर्ट्ससाठी. फाउंडेशन मध्ये मी 2 वर्ष राहिलो आणि तिथूनच मी माझी सायकलिंगचा प्रवास आता कंटिन्यू केला. फर्स्ट तुम्ही परत म्यूट झाला गोपाळजी. गोपाळजी अनम्यूट करा. एक मिनिट थांबा थोडा लाईन चे इश्यू होतो. एक मिनिट थांबा. हो हो सॉरी डिस्टर्बन्स झाल्याबद्दल. हो ठीक आहे, काही हरकत नाही, बोला. तर हा जो प्रवास आहे मी 2018-19 मध्ये म्हणजे हा 1 ते 2 वर्षामध्ये हा म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या मी केलेल्या होत्या. त्यानंतर म्हणजे पुष्कळ असे अवॉर्ड आहे, सर्टिफिकेट्स आहे जे मी म्हणजे आता पण आहे माझ्याकडे. आणि मी हैदराबाद मध्ये जो माझा इम्युनिटी फॉर्म साइन केला होता 2 वर्षाचा, तो म्हणजे कोणती कंपनी जर तुम्हाला सपोर्ट करत असेल तर ते तुमच्याकडून ऍग्रीमेंट साइन करून घेतात. त्या ऍग्रीमेंट मध्ये असं राहते लिहून म्हणजे जे भी तुम्ही ऍक्टिव्हिटीज करता नॅशनल इंटरनॅशनल जे भी तुम्ही खेळाल भविष्यामध्ये माझ्या फाउंडेशनमध्ये राहिल्याच्या नंतर, त
तो त्याचं पूर्ण जे क्रेडिट आहे त्या स्टेटला आणि त्या फाउंडेशनला मिळेल. म्हणजे तुम्ही कुठून आहात त्याचं त्या फाउंडेशनला काही मायने नाही आहे. म्हणजे सपोज मी महाराष्ट्रातला आहे, तमिळनाडू स्टेट कडून खेळत आहे आणि त्या फाउंडेशन कडून खेळत आहे, तर त्याचं जे पूर्ण क्रेडिट आहे ते पूर्ण ते स्टेट घेते आणि ते फाउंडेशन घेते. तर एक वर्ष दोन वर्ष मी त्या फाउंडेशन कडून खेळलो मी स्टार्टिंगला, आणि त्याच्यानंतर मला हे रिअलाइज झालं का मी महाराष्ट्रामधला जो म्हणजे महाराष्ट्रामधला राहून जर मी अदर स्टेटला अदर स्टेट कडून खेळत आहे तर त्याची व्हॅल्युएशन नाही. म्हणजे आता पण लोकांना म्हणजे माझ्या गावातल्या लोकांना हे माहित नाही की बा हा करत का होतो. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, फेसबुकवर होते, इंस्टाग्रामवर होते, फोटोज वगैरे मी अपलोड करत होतो, तर त्यांना माहित होतं की हा काय ऍक्टिव्हिटीज करत आहे जीवनामध्ये आणि हा कुठं आहे म्हणून. आणि बाकी लोकांना काही आयडिया नव्हती याच्यावरली की बा हा कुठं आहे म्हणून, हा कोणती ऍक्टिव्हिटीज करत आहे म्हणून. जेव्हा मी त्यांना सुचवून ही गोष्ट सांगितली की बा मी सायकलिंग करत आहो, मी नॅशनल खेळलो, मी इंटरनॅशनल खेळलो, मी स्केटिंग खेळलो, विंटर फर्स्ट विंटर गेम झाला होता अवलीला, देहरादूनहून 350 किलोमीटर जोशीमठ अवली म्हणून आहे. एशियामधलं फक्त इंडियाच हा स्टेट आहे जो फर्स्ट विंटर पॅरागेम खेळायला गेला होता. त्याच्यामध्ये बी मी पार्टिसिपेट केलं होतं. तसे तुम्हाला माझ्यापाशी सर्टिफिकेट पण आहे. तर म्हणजे लोकांना असं माहित नव्हतं का हा काय ऍक्टिव्हिटीज करत आहे म्हणून. आणि तिथे गेल्याच्या नंतर पत्रकार म्हणजे माझ्या केळझर मधले जे लोकल पत्रकार जे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण नव्हता माझ्याकडे की बा मी त्यांना मला सांगून माझा इंटरव्ह्यू देऊन मी त्यांना सांगू शकू म्हणून करू शकतो बाबा माझा याच्यामध्ये नाव द्या किंवा त्याच्यामध्ये नाव. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचं माझं मला काही आयडिया नव्हता का बाबा मी जे करत आहोत ते लोकांपर्यंत पाहिजे, माझ्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याची मला काही आयडिया नव्हतं. म्हणजे मला असं वाटत होतं का बाबा मी जे करत आहो ते माझ्या स्वतःसाठीच करत आहो, दुसऱ्यांसाठी नाही करत. पण मला ते झाल्याच्या नंतर रिअलाइज झालं की बाबा मी लोकांच्या जेव्हा मी ऍक्टिव्हिटीज करत होतो मी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये का नाही आलो, का नाही आलो. तर जेव्हा मी म्हणजे त्यांना ज्या फाउंडेशनकडून मी खेळत होतो त्यांना माझी रिकमेंड सांगितली की बाबा मी तुमच्याकडून आता खेळू नाही शकत, मी आता जे आहे ते मी माझ्या स्टेटकडून खेळेन म्हणून. त्यांना मी क्लिअर सांगून दिलं का त्यांचा फॉर्म म्हणजे त्यांचा जो इम्युनिटी फॉर्म होता त्यांचा जो त्यांनी जर अग्रीमेंट साईन करून घेतलं होतं माझ्याकडून ते संपत आला होता. त्याच्यानंतर माझं जे रिक्वायरमेंट आहे मी त्या फाउंडेशनला सांगितलं की मी आता जे ऍक्टिव्हिटीज आहे ते माझ्या स्टेटकडून करणार आहे, तुम्ही जर मला सपोर्ट करत असाल तर माझ्या स्टेटकडून करू शकता. तर त्यांना साफ मनाई करून दिली की बाबा तुला जर खेळायचं असेल तर आमच्या स्टेटकडून खेळायला लागेल, तुला आम्ही फुल सपोर्ट देऊ, तुला फुल स्पॉन्सरशिप देऊ, तुला जे काही ज्या गोष्टीची गरज असेल जे तुला पाहिजे असेल ते आम्ही फुल्ली प्रोव्हाइड करू तुला, त्यांनी क्लिअर सांगितले मला. तर त्यांनी म्हणजे त्या गोष्टीवर म्हणजे इग्नोर केलं माझ्या गोष्टीला. तर मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये जाऊन मी कॉन्टॅक्ट म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या लोकांसोबत मी कॉन्टॅक्ट करून मी त्यांना माझं मत मांडील आणि त्यांच्याकडून मी माझ्याकडून जे काही घडतं मी ते म्हणजे त्यांच्याकडून जे काही मला घडेल ते देईल. माझ्या रिक्वायरमेंटनुसार जर होईल तर मी समोर कंटिन्यू करील, नाहीतर म्हणजे दुसरं काही ऑप्शन नाही माझ्याकडे. तर मी ह्या उद्देशाने 2000 म्हणजे जो लास्ट राईड होती ते देहरादून टू मानापाशी होती उत्तराखंडमध्ये. देहरादून टू मानापाशी माझी लास्ट राईड होती. ते रायडिंगच्या दरम्यान मी त्यांना सगळं सांगितलं की बाबा मी यानंतर जर खेळणार तर माझ्या स्टेटकडून खेळील, तुमच्या स्टेटकडून मी नाही खेळणार म्हणून. तर त्यांना मला म्हटलं की ठीक आहे बाबा मी तुम्हाला विचार करून सांगतो म्हणून त्यांनी मला म्हटलं की मग त्याच्यानंतर मला त्यांचा काही कॉल आला नाही आणि मी पण त्यांना काही कॉल केला नाही. समोर महाराष्ट्रामध्ये आलो मी माझ्या घरी आलो होमटाऊनला, अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो मी. त्यांना माझा म्हणजे त्यांनी माझं मत मी त्यांच्या समोर मांडलं की बा मला जे आहे ते माझ्यासारख्या लोकांसाठी आणि माझ्यासारखे जे लोक आहे दिव्यांग लोक त्यांना मोटिवेट करण्यासाठी मी जे आहे
या ऍक्टिव्हिटीज आता समोर कंटिन्यू करू इच्छितो, तर तुम्हाला हे म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करायला तयार आहे, कोणी मला सपोर्ट केले कोणी नाही केले, म्हणजे आपला मेन गोष्ट कसं आहे, माझ्यासारखे लोक मागे काऊन येतात की आपल्या स्टेटमध्ये जे लोक आहेत ते सपोर्ट करायला तयार नाही आहे. म्हणजे सपोर्ट करायला का तयार नाही आहे की जे ज्यांच्याकडून लोकांना फायदा मिळतो, सपोज जर माझ्याकडून कोणाला फायदा नसेल होत तर त्यांना ते सपोर्ट करायला तयार होत. जर सपोर्ट करायला म्हणजे फायदा होत असेल तर सपोर्ट करू इच्छित आहे, आणि नाही होत असेल तर असे आज उद्या परवा आज उद्या परवा आज उद्या परवा करू ते टाळून टाकतील गोष्टी. आणि अदर स्टेटमध्ये तसं नाही आहे, जसं हरियाणामध्ये असाल तुम्ही, तमिळनाडूमध्ये असाल, पंजाबमध्ये असाल, तर या मोठ्या मोठ्या स्टेटमध्ये माझ्यासारख्या लोकांच्या आणि स्पोर्ट्स प्लेयर जे नॉर्मल माझ्यासारखं म्हणजे डिसेबलची गोष्ट नाही करत, म्हणजे नॉर्मली जर लोक राहिले तर त्या लोक जे आहे माझ्यासारख्या लोकांच्या फिराग मध्ये राहतात, म्हणजे कोण अशा ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. जर ते लोक माझ्यासारख्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते लवकर ऍक्सेप्ट करत त्याला फुल्ली सपोर्ट करायला तयार राहतात. म्हणजे रिझन हे आहे की त्यांच्या स्टेटचं नाव वाढतं ना, या माझ्यासारख्या जर लोक त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्यांना सपोर्ट या कारणासाठी करतात की वो हमारा उनका जो स्टेट है वो और तरक्की करेगा, तरक्की करेल ना त्यांचा स्टेट, जर नॅशनल इंटरनॅशनल जर आंतरराष्ट्रीय खेळ जर खेळला तो मिळाला तर त्या स्टेटचं नाव गाजतो ना. पण आपल्या स्टेट महाराष्ट्रामध्ये असं म्हणजे विचार करणारे लोक नाही आहे, अरे जाऊ द्या काय ते टाइम वेस्ट आहे आपला वाला असे विचार करतात. या कारणावस्तव आपला जो महाराष्ट्र स्टेट आहे तो माग आहे, कारण की मी कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष याच फिरात मध्ये होतो की बा मला जर चांगली अपॉर्च्युनिटी असेल तर मी काय विषय नाही. मी आतापर्यंत जे स्वतःसाठी मी हा स्पोर्ट्स केला, पण आता यानंतर जो आहे मी दुसऱ्यासाठीच करेन, म्हणजे माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या इंडियासाठी मी हा स्पोर्ट्स करू इच्छितो. तर जे अकॉमोडेशन आहे म्हणजे इक्विपमेंट आहे याच सायकलिंगचं ते काही स्वस्त नाही होत, कमीत कमी तुम्ही जर बूट शूज घेसाल सायकलिंगचा तर तो शूज 12-13 हजाराचा शूज होतो फक्त. आणि रोड बाईक जर तुम्ही घेतली तर चांगल्यात चांगली बाईक तुम्हाला 75-80 हजाराची बाईक होते रोड सायकलची, त्याचे इक्विपमेंट एवढे. आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी त्याचे जे इक्विपमेंट आहे ते घेणं म्हणजे एकदम नाहीच्या बरोबरच आहे. 70-80 हजारात तुम्ही सायकल घेऊन जर तुम्ही जर चालवसाल तर ते मिडल क्लास फॅमिलीसाठी इम्पॉसिबल आहे ना. त्या विचाराने मी जे आहे ते म्हणजे चांगल्या मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो, त्या जे चांगले चांगले पॉलिटिकल लीडर आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो, त्यांना माझं मत सांगितलं की बो मी महाराष्ट्रामध्ये राहून माझ्यासारख्या लोकांना मोटिवेट म्हणजे माझ्यासारख्या लोक जे आहे त्यांना म्हणजे चांगल्यात चांगला मी त्यांचा जो माइंड आहे जो प्रोग्रेस करू शकतो त्यांना मोटिवेट करू शकतो. आणि ह्या सगळ्या माझ्या ऍक्टिव्हिटीज आहे मी अगदी केलेल्या आहे, यानंतरही मी कंटिन्यू करू इच्छितो म्हणून मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी मला आज उद्या करू हे सगळे जे माझे ऍक्टिव्हिटीज आहे ते म्हणजे पूर्ण स्लोली केले होते म्हणजे नाहीच. मग त्यानंतर मला हा रिअलाइज झाला की जाऊ द्या ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन काही फायदा नाही, या लोकांच्या नादी लागून आपला टाइम वेस्ट आणि त्यांचाही टाइम वेस्ट. ह्या उद्देशाने मग मी त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये काही गिरो नाही परत, आणि त्यांना मला हे म्हणजे इंटरेस्टच नाही राहिला का त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन मी परत माझं मत मांडू म्हणून. तर जो माझा म्हणजे मी जे ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत केलेल्या होत्या ज्या पुष्कळशा म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीज आहे की माझ्यासारखा जो व्यक्ती आहे तो विचार पण नाही करू शकत मी जे केलं आहे ते महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये सायकलिंग म्हणजे अबोनी एम्प्युटीजसाठी तर इम्पॉसिबलच आहे, कारण की महाराष्ट्रामधला मी एकटाच सायकलिंग करणार आणि मी ज्या फाउंडेशनमध्ये होतो प्रत्येक स्टेटमधून एक एक प्लेयर आले होते, प्रत्येक स्टेटमधून एक एक प्लेअर आणि एक एक कॅटेगरी. म्हणजे जसं
माझं कुठलं एक वरून पाय नाही, तर माझा एक कॅटेगरी एक बिहारचा कॅटेगरी म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमधून तिथं कॉम्पिटिटर आलेले होते आणि महाराष्ट्रामधला मी एकटाच होतो. हे प्रत्येक लोकांना म्हणजे जेवढे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्यांना मी एक्सप्लेन केलं की बाबा मला तुम्ही सपोर्ट करत असाल तुम्ही हे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करू शकतो म्हणून. पण त्यांनी मला समोरून पॉझिटिव्ह जे आहे ते पॉझिटिव्हिटी आली नाही मला समोरून, म्हणून मी या गोष्टीमध्ये इंटरेस्ट ठेवलो नाही. तो जाऊ द्या म्हणलं आता हे ऍक्टिव्हिटीज आहे मी काही वेळा काही कालांतरासाठी मी बंद करून टाकतो. सपोज जर मला समोरून जर चांगली कोणी जर मला सपोर्ट करत असेल किंवा कोणी जर मला सपोर्ट करायला तयार असेल तर मी परत ही ऍक्टिव्हिटीज चालू करू शकतो आणि मला हा विश्वास आहे की मी यामध्ये 100% म्हणजे चांगला रिझल्ट म्हणजे देऊ शकतो. तुमचा हा 2019 पासूनचा प्रवास सांगितला या आधीचा आहे म्हणजे अगदी तुमच्या बालपणापासून तर आतापर्यंत जे जे जीवनात म्हणजे बिफोर अम्प्युटेशन आणि आफ्टर अम्प्युटेशन या सगळ्या विषयी पण थोडक्यात तुमची माहिती सांगा. अम्प्युटेशनच्या अगोदर मी म्हणजे माझं शिक्षण चालू होतं तर मी 2012 मध्ये माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तो मी 10वीला होतो. 10वीच्या नंतर म्हणजे 10वीला जेव्हा मी जसं मी माझे पेपर संपले तसं मी मामासोबत म्हणजे असंच घुमायला माझ्या घरी मामा आला होता. मामासोबत मी घुमायला गेलो होतो फिरायला गेलो होतो मी. तर माझा बाईक ऍक्सिडेंटनी जो आहे तो पुलगाव रोड धोत्रा फाटा तिथे ऍक्सिडेंट झाला. स्कॉर्पिओनी मला राईट कडून फोर्स मारले तर माझा जो ऐकले गाय अम्प्युटेशन झाला होता. आणि त्या म्हणजे ऍक्सिडेंटच्या अगोदर म्हणजे तशी काही इंटरेस्टेड म्हणजे मला असा इंटरेस्ट नव्हता कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे घरीच होतो मी. सपोज शिक्षण करत होतो मी घरीच होतो आई बाबाला एकटाच होतो घरीच होतो मी. 10वी 11वी 12वी कॉम्पिटिशनच्या नंतर मी 11वी 12वी केली. 10वी मध्ये माझा तेव्हाची लाईफ तेवढी काही एक्साइटेड म्हणजे इंटरेस्ट नाही माझी. पण ऍक्सिडेंटच्या नंतरची जेव्हा मी एम्प्युटी झालो त्याच्या नंतर मी क्रिएट माझा एक माइंड जो आहे तो माइंडसेट झाला की बो मला फ्युचरमध्ये काही ना काही करायचं आहे माझ्यासारखं लोकांसाठी काही ना काही करायचं आहे. म्हणजे जसं जसं मी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत गेलो तसं तसं मी माझं माइंड जे आहे ते प्रोग्रेस होत गेलं. आणि हे मला मोटिवेट करणारा फक्त एकच व्यक्ती आहे. नागपूरचा एक व्यक्ती माझा मित्र आहे तो अशोक मुंडे नावाचा. तो माउंट एव्हरेस्टवर गेला होता. तुम्ही नाव ऐकलं असेल त्याचं अशोक मुंडे नावाचं. नागपूरमध्ये आहे तो. तर त्याच्याविषयी मला माझ्या एक मित्राने सांगितलं होतं बा हा अशोक मुंडे आहे ज्यांना हा माउंट एव्हरेस्टवर गेला होता. तो बिलोनी एम्प्युटी आहे. घुटण्याच्या खालून पाय कटला होता ट्रेन ऍक्सिडेंटनी. ट्रेन ऍक्सिडेंटनी त्याचा पाय कटला होता. त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये माझा मित्र जो आहे तो त्यांनी मला सांगितलं होतं रिकमेंड केलं होतं की बाबा तू या व्यक्तीला जर जाऊन भेटला तर तुला पॉझिटिव्हिटी मिळेल किंवा तुला चांगला तो क्रिएटिव्ह माइंड आहे आणि तो जो आहे तो व्यक्ती जो आहे तुला चांगला मोटिवेट करू शकतो किंवा चांगला तुला गायडन्स करू शकतो ह्या विषयावर माझा मित्र बोलला होता. तर अशोक मुंडे नावाचा व्यक्ती जो आहे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला त्यांना कॉल केला आणि त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो मी घरी आणि त्यांना सगळ्या माझ्या म्हणजे त्यांना त्यांच्यापासून मी या कारणावर गेलो नको मी काय करू शकतो जेवणा म्हणजे त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की बाबा तू जीवनामध्ये काय करू शकतो हे मला नको विचारू म्हणे. तू काय करू शकतो हे तुला तुझ्या स्वतःला विचार म्हणे तुझ्या मनाला विचार म्हणे तू जीवनामध्ये काय करू शकतो. मी जवळपास 1 ते 1.5 महिने हाच विचार केला की मी जीवनामध्ये काय करू शकतो मी कोणती अशी ऍक्टिव्हिटी करू शकतो काय मी असं युनिक करू शकतो
असं मी फक्त 1 ते 1.5 महिना मी फक्त विचारच केला काय करू शकतो मी. मग जेव्हा माझा म्हणजे रोड ऍक्सिडेंट जेव्हा झाला होता बाईकने जेव्हा रोड ऍक्सिडेंट माझा झाला होता म्हणजे गाडी चालवणं आणि म्हणजे मला एकदमच म्हणजे भीती वाटत होती. गाडी चालवणं, सायकल चालवणं किंवा कोणी मित्र जर गाडी चालवत असेल तर त्यांच्या मागे बसणं म्हणजे एकदमच तुमच्यासोबत जर अशी कोणती गोष्ट घडली तर तुम्ही ते गोष्ट परत करायला म्हणजे परत नाही करू शकत तुम्ही गोष्ट. सपोज तुमच्या डोळ्यासमोर जर तुमचा पाय कटला त्या गाडीने टू व्हीलरने तर तुम्ही ते गोष्ट परत नाही कराल. तसं माझ्यासोबत होत. तर त्यांनी मला हे अशोक मुंडेनी मला हे सांगितलं की बा तू काय करू शकतो ते मला नको विचारू. मी जर तुला रिकमेंड करीन कोणती गोष्ट का बा तू हे कर ते कर तर ते तू नाही करू शकत. तू स्वतःहून तुझा माइंड जो आहे तो सेट कर तू तू जीवनामध्ये काय करू शकतो. जीवनामध्ये काय करू शकतो तुला काय तू काय करू शकतो. तर त्याच्यानंतर मी घरी आलो 1.5 महिना मी विचार केला की मी कोणता स्पोर्ट्स करू. तर माझा एक म्हणजे माझा एक मित्र क्लासमेट आहे त्यांनी मला पॅराऑलिम्पिक माहिती दिली की बाबा तू पॅराऑलिम्पिक मध्ये तू म्हणजे पॅराऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिक होतात डिसेबल लोकांचे ऑलिम्पिक होतात तर त्यामध्ये तू पार्टिसिपेट काय ना करत. म्हणजे याची मला आयडिया नव्हती की बाबा मी डिसेबल लोकांची पण काही ऍक्टिव्हिटीज होतात त्यांचा पण स्पोर्ट होतो त्यांचा पण सगळं होतं याची काही आयडिया नव्हती मला. माझ्या मित्राने सांगितली की बाबा तुमच्यासारख्या लोकांचा पॅराऑलिम्पिक होतो. तर मी इंटरनेटवर सर्च केलं की बाबा इंडियामध्ये कोणकोणते स्पोर्ट्स होतात नॅशनल डिस्ट्रिक्ट कोणकोणते स्पोर्ट्स होतात आणि सायकलिंग जो आहे तो असा स्पोर्ट्स आहे जो इंडियामध्ये होत नाही. नॅशनल होतो पॅरासायकलिंग वाल्याचे जे स्पोर्ट्स आहे ते इंडियामध्ये तुम्ही गुगलवर सर्च करून पहा इंडियामध्ये होतच नाही. त्याचं नॅशनल ॲथलेटिक होईल आर्चरी होईल त्या अतिरिक्त शूटिंग होईल स्विमिंग होईल बास्केटबॉल ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहे ते नॅशनल आपल्या इंडियामध्ये खेळ डिसेबल लोकांसाठी. पण सायकलिंग जे आहे ते आपल्या इंडियामध्ये नाही खेळत. त्याचा नॅशनल लेवलवर एक टाइम ट्रायल होतो म्हणजे प्रत्येक स्टेटमधल्या लोकांना तिथं बोललं जातात आणि ज्यांना चांगला टायमिंग दिला त्यांना इंटरनॅशनल लेवलवर खेळण्यासाठी रिकमेंड करतात. ते लोक जे टाइम ट्रायल घेतात ते लोक रिकमेंड करतात इंटरनॅशनल खेळासाठी. तर मी सायकलिंग हा जो प्रवास आहे तो मी स्वतःहून चूज केला की बा मी जो आहे तो सायकलिंग म्हणजे लहानपणापासून मी माझं सायकल चालवायचं म्हणजे खूप सायकल जर हातात घेतली तर खूप आनंदित व्हायचो मी. म्हणजे एकदम मला असं वाटायचं की बा सायकल चालवणं म्हणजे मला खूप मजा यायची. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा माझ्या शाळेत जायचं मी सायकल घेऊन सायकल मस्त पूर्ण गावामध्ये फिरवायचं सायकल. तर मला खूप खुशी वाटायची सायकल चालवायला. तर मी हा विचार केला का बाबा मी सायकलिंग जो म्हणजे सायकल जे आहे ते मी जो स्पोर्ट्स जो आहे तो मी चूज करतो. म्हणजे मोबाईलवर इंटरनेटवर मी सगळं हे पाहिलं की बाबा हा जो स्पोर्ट्स आहे हा युनिक स्पोर्ट्स आहे आणि हा जो स्पोर्ट्स आहे तो माझ्यासारखे लोक दहा मधून फक्त एक ते दोनच लोक आहे जो हा असा स्पोर्ट्स जो आहे तो चूज करतात. त्यांनी असा स्पोर्ट्स चूज केला की दुसऱ्या लोकांना ते युनिक वाटलं पाहिजे का बाबा हा हा एक पायाने सायकल चालवतो हा एका पायाने हे करतो हा एका पायाने तो करतो. म्हणजे माझ्यासारख्या लोकांना आणि नॉर्मल लोकांना हा युनिक वाटला पाहिजे स्पोर्ट्स. या कारणाकरिता मी सायकलिंग हा स्पोर्ट्स जो आहे तो चूज केला. जेव्हा मी रायडिंग करायचो जेव्हा मी केळझरवरून बुट्टीबुरीकडे
केळझरवरून सेलूकडे, केळझरवरून वर्ध्याकडे मी रायडिंग करायचो. रोज मिनिमम 25 ते 30 किलोमीटर रोज सायकलिंग करायचो. जे माणसं 30 किलोमीटर फक्त बाईक नाही चालवू शकत, मी सायकलिंग करायचो 30-30 किलोमीटर मॉर्निंगला. टायमिंगनुसार मी 6 वाजता घरून निघायचो, 6 ते 7, 7 ते 8 या 2 घंट्यामध्ये मी माझी ऍक्टिव्हिटीज जे आहे ते मी करायचो सायकलिंग माझ्या. तर रोज 25-30 किलोमीटर मी सायकल चालवायचो. तर लोक येणे जाणेवाले जे लोक होते, सकाळी सकाळी कारने कुठं ऑफिसला जातात, कुठं बाहेर जातात, तर ते लोक मला गाडी थांबवून हात देऊन ते माझ्या म्हणजे माझ्या लाईफ स्टोरी बद्दल इंटरेस्टेड होते. म्हणजे तू हा प्रवास कसा चालू केला, म्हणजे हा तू कम्फर्टेबल आहेस का या पायामध्ये, हा पाय तू चालू शकतोस का, सायकलिंग कसा करू शकतो तू. ते लोक माझ्याबद्दल माहिती करण्यासाठी ती लोक इंटरेस्टेड होती. त्या लोकांना म्हणजे माझ्यासारखे जे लोक आहेत ते बी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, ते बी मला विचारायचे की बाबा तू एका पायाने सायकल कसा चालू शकतो, तू बॅलन्स तर अनबॅलन्स तर नाही हो, तू पडला किती वेळा. मी आतापर्यंत जेव्हा मी 2019 पासून 2012 पासून मी सायकलिंग चालू केली, तर फक्त मी एक वेळा पडलो होतो सायकलने, एक वेळा सायकलने पडलो होतो आणि 2 वेळा मी बाईकने पडलो होतो. आणि त्यानंतर मी हे भीती जी आहे मनात घेतली नाही की बाबा मी परत चालवीन तर परत पडेन, परत माझा हात फुटेल, परत मला तोंड फुटेल, परत मला डोकं फुटेल. मी हा भीती बिलकुल मनात घेतली नाही. जे होईल हा विचाराने मी हा जो प्रवास आहे तो कंटिन्यू केला. आता पण मला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर माझ्यासारख्या लोकांचा मेसेज येतो की बाबा तुम्हारे पास कौन सी बाइक है, सायकल कौन सी तुम्हारे पास, कैसे कर लेते हो, तुम्हारे पास आर्टिफिशियल लिंब कौन सा है, हा सगळा म्हणजे माहिती जी आहे ते मला विचारतात. तर मी खुशीने त्यांना हे सगळी माहिती देतो की बाबा तू असं असं या तुला तू कोणती कॅटेगरी आहे तुझी, तू कशाने डिसेबल आहे किंवा तू कोणत्या स्पोर्ट्समध्ये, तू कोणता स्पोर्ट्स करू शकतो, कोणती ऍक्टिव्हिटीज करू शकतो तू, तर मी त्यांना सांगू इच्छितो. कारण की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी माझ्यासारखे लोक आले आहे त्यांना मी मोटिवेट करतो या सगळ्या गोष्टीकडे. मी रिकमेंड करतो की बाबा तू जर असा डिसेबल आहे तर तू हा स्पोर्ट चूज कर, हा स्पोर्ट्स तू करू शकतो, हा ऍक्टिव्हिटीज तू करू शकतो, किंवा या लोकांना तू म्हणजे या लोकांना तू जाऊन भेट, हा तुला गायडन्स करेल, हा तुला नॅशनल इंटरनॅशनल जे काही आहे तो तुला हा रेकमेंड करेल, हा समोर जाण्यासाठी हे करेल. मी त्या लोकांना मोटिवेट करतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी. अरे वा, खूपच छान. या सगळ्या प्रवासात सर तुमच्या, जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा फर्स्ट राईड केली 25-30 किलोमीटर डेली करत होता, आणि पहिले जी आहे तुम्ही तुमचं केळझर ते शेगाव अशी रायडिंग केली, तर असंच तुमच्या आयुष्यात जेव्हा रायडिंग सुरू केली म्हणजे आफ्टर अम्प्युटेशन पासून तर आजपर्यंतच्या प्रवासात तुमच्या सर्वात जो आनंदाचा क्षण आहे सर्वोच्च, तो कुठला होता की ज्यातनं तुम्हाला आजही विसरू शकत नाही? सगळ्यात इंटरेस्टिंग जो प्रवास आहे तो माझा पहिला प्रवास होता, जो केळझर ते शेगाव पर्यंत होता. त्या प्रवासामध्ये माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असे काही लोक आले जे मला मोटिवेट करू शकतात, आणि मला खूप आनंद मिळाले की बाबा नवीन नवीन लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, मला मोटिवेट केलं, मग काही माहिती घेतल्या. तो प्रवास मी याकरिता केला होता, फर्स्ट प्रवास जो आहे माझा केळझर टू शेगाव, ते माझ्यासारख्या लोकांना मोटिवेट करण्यासाठी मी केला होता. म्हणजे जेणेकरून जे माझ्यासारखे लोक आहे ते स्वतःना कमजोर न समजो की बो मी जर डिसेबल झालो तर मी काहीच नाही करू शकत, मी दुसऱ्यावर बिलीव्ह आहे म्हणजे दुसऱ्यावर मी अवलंबून राहू शकतो, किंवा मी आता काहीच नाही करू शकत जीवनामध्ये, अशा लोकांना मोटिवेट करण्यासाठी मी हे फर्स्ट राईड केली होती. आणि असे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, पण चांगले पण लोक आले, वाईट पण लोक आले, आणि मला या प्रवासामध्ये खूप मजा आली. मी मार्च महिन्यामध्ये हा राईड केला होता भर उन्हामध्ये, म्हणजे त्याची काही आयडिया नव्हती मला की मी कुठं जाऊ, का जाऊ, कुठं खाऊ, कुठं पिऊ, कुठं राहू, याची काहीच आयडिया नव्हती. मी सगळ्यात पहिले इथून
जेव्हा मी सकाळी निघालो तर पहिला माझा रेस्ट पॉइंट होता पुलगाव. पुलगावमध्ये मी एका चाय कॅन्टीनवर थांबलो. चाय कॅन्टीनवर मी कोल्ड्रिंक्स वगैरे पेलो आणि त्यानंतर फर्स्ट पॉइंट माझा तो होता. आणि त्याच्यानंतर मी सरळ निघालो तर डायरेक्ट शेगावपर्यंत नाही थांबलो मी. म्हणजे पुष्कळ लोक माझ्या मला हात दाखवू दाखवू थांबले, हात दाखवू दाखवू थांबवले की बॉस कुठे चालला तू, का चालला, कुठून आला, हे कसं झालं. म्हणजे असे माझ्या लाईफ स्टोरी बद्दल त्यांनी मला विचारलं तर मला आनंद व्हायचा की बाबा मला मी जो आहे तो नॉर्मल व्यक्ती न असता मी काहीतरी युनिक आहे किंवा मी काहीतरी युनिक करू शकतो जीवनामध्ये. तेव्हा मला रिअलाइज झालं की बाबा नाही आता इथं नाही थांबायचं, आता अजून समोर व्हायचं आणि अजून समोर जायचं. खूपच छान सर, जसं तुम्ही सांगितलं आनंदाचा क्षण होता तस या सगळ्या जीवनाच्या प्रवासात अशी एखादी घटना आहे की जेथन तुम्हाला खूप दुःख किंवा पेन झालं की जो अजूनही विसरू शकत नाही? हा प्रवास जेव्हा मी चालू केला तर मी स्वतःला जे आहे ते म्हणजे माझं जे मन आहे ते कधीच मी दुःख करून नाही घेतलं. माझं दुःख मला तेव्हा झालं होतं जेव्हा माझा जो राईट पाय आहे तो एम्प्युटी झाला, जेव्हा ऍक्सिडेंटने माझा पाय कापला, तो जीवनातला सगळ्यात मोठा दुःख माझा. म्हणजे जेव्हा माझा पाय कापला तेव्हा म्हणजे मला माहितीही नव्हतं की मला नाही कापला म्हणून. जेव्हा जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं, जेव्हा माझा पाय कापून फेकला होता, तेव्हा जेव्हा मी डोळे उघडले तर सगळ्यात अगोदर मला माझी आई दिसली. आई दिसली तर मी म्हणजे मला असं भास सुद्धा नाही होता का माझा पाय कापून फेकला म्हणून. आई दिसली तर मग आईला मी विचारलं आई माझा पाय कापला का, म्हटलं म्हणजे मला माहित नाही माझा पाय कापला, माझं ऑपरेशन झालं, माझं हे सगळं ऍक्टिव्हिटी झालं, एकदम माइंड मध्ये माझ्या आलं की मी हा प्रश्न विचारू आईला. तर आईने मला हा उत्तर दिलं की बाबा तुझा पाय कापला नाही, तुझा पाय जो आहे तो वाळून बांधला आहे म्हणे. म्हणजे बेडवरून जवळपास 1.5 महिना मी काही उठलो नाही आणि 1.5 महिना मला काय माझा पाय दिसला नाही. 7 ते 8 दिवस मी कोमामध्ये होतो आणि कोमामधून जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा फक्त मला सिलिंग दिसायची, हॉस्पिटलची जे सिलिंग आहे ते दिसायची. रात्र काय आहे, दिवस काय आहे, किती वाजले, काय वाजले, मला काही माहिती. जेव्हा मी 1.5 महिन्यानंतर उठून बसायला लागलो, फर्स्ट जेव्हा माझा पहिला दिवस होता जेव्हा मी ज्या दिवशी मी उठून बसलो त्या दिवशी माझा राईट पाय जो आहे तो कापून दिला. तर मी आईला म्हटलं, आई म्हणलं माझा पाय कापला का, म्हणलं आई म्हणून नाही म्हणे पाय कापला नाही म्हणे, तुझा पाय जो आहे तो वाळून बांधला. वाळून बांधल्याच्या नंतर मग मला रिअलाइज झालं की माझा पाय कापला म्हणून. तर तो माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला दुःख. त्याच्यानंतर मी म्हणजे त्याच्या एवढं दुःख मला कधीच नाही झालं, जीवनमध्ये नाही झालं, आतापर्यंत नाही झालं मला. माझा जेव्हा बॉडीचा पार्ट माझा कापून फेकला तो सगळ्यात मोठं दुःख माझं मला. हे सगळं करताना तुम्ही जे सांगितलं की मला आधी वाटलं की माझ्यासाठी खेळायचं, आता वाटत की आपल्या स्टेट साठी खेळायचं, हे सगळं करण्यासाठी तुम्ही ही एनर्जी, तुमचं जे पण काय पॉझिटिव्हिटी ही कशी मेंटेन ठेवता? हॅलो, बोला सर. हा, तुम्ही हे सगळं पॉझिटिव्हिटी एनर्जी कशी मेंटेन ठेवता एवढं सगळं ऍक्टिव्हिटी करण्यासाठी? मी अशा लोकांच्या दूर असतो जे मला डिमोटिवेट करतात, डिमोटिवेट करतात आणि अशा लोकांच्या मी पुष्कळ दूर आहो की तू हे नाही करू शकत, अरे यार हे त्या बसची गोष्ट नाही आहे, याला असं होतात, त्यांना तसं होतात. मी अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो
जे मला पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग मिळेल, समोरून पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल आणि मला मोटिवेट करेल, अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त राहतो. त्या कारणामुळं मी जे आहे ते आतापर्यंत ऍक्टिवेट आहे, आतापर्यंत माझं माइंड जे आहे ते सेट आहे की मला जीवनामध्ये काय करायचं म्हणून. अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी कदापि नाही जात. मी एक वेळा जर कोणते लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो, त्यांचं जर सहमत मी ऐकलं की बाबा तू जीवनामध्ये हे नाही, तू हे कर, हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत, तू असं नाही होत, तू असं नाही, तसं नाही होत, त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी परत जात नाही. कारण की मला हा भास होतो की बा हा आपल्या कामाचा माणूस नाही आहे. आणि माझे जेवढे म्हणजे असं समोरून पॉझिटिव्ह थिंकिंग देतात की बाबा हा तू करू शकतो, ते तू करू शकतो, तू कर, तुला काही सपोर्ट लागला तर मी तुला करायला तयार आहे, असे मला पॉझिटिव्ह थिंकिंग देणारे माझे मित्र आहे. म्हणून हा जो प्रवास आहे मी कंटिन्यू करू शकतो यानंतरही. खूपच छान सर. मी तुमचे काही फोटो शेअर करतो त्याविषयी पण सांगा. फोटो दिसतील स्क्रीनवर तर एक एक फोटो विषयी नक्की सांग. काय ते तुमचे फोटो स्क्रीनवर शेअर केले तर फोटो विषयी माहिती सांगा की हे कुठला फोटो आहे, कुठला इव्हेंट. ठीक आहे. हा जो आहे गुजरातचा आहे, सेकंड पॅरासायकलिंग. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या. बास्केटबॉल झाला होता, आर्चरी झाला होता, सायकलिंग झाला होता. हा गुजरातचा आहे, गांधीनगर. हा मी नॉर्मल लोकांसोबत जेव्हा सायकलिंग गेली होती औरंगाबादला, नॉर्मल लोकांसोबत म्हणजे नॉर्मल लोकांचे जे सायकलिंग झाले होते गांधी जयंती निमित्त, तेव्हा मी हा त्यांच्यासोबत पार्टिसिपेट केला होता नॉर्मल लोकांसोबत सायकलिंग. तो मी सेकंड रँकिंगमध्ये आलो होतो, सेकंड पोझिशनमध्ये. नॉर्मल लोकांसोबत मी सेकंड पोझिशनमध्ये आलो होतो औरंगाबादला. हा हैदराबादचा आहे. इंडियाचे जेवढे काही पॅरासायकलिंग आहे ह्या BSFचे लोक आहे सगळे, पॅरामिलिटरीवाले ज्यांनी बॉम्ब म्हणजे. हा जो फोटो आहे माझा, हे जे जेवढे काय माझे मित्रमंडळी आहे वेगवेगळ्या स्टेटमधले. हा जो सरदार आहे पंजाबचा आहे, त्याच्या साईडचा जो आहे तो बिहारचा आहे, त्या साईडचा जो आहे तो हरियाणाचा आहे, आणि हा व्हीलचेअरवर जो बसून आहे तो आहे महाराष्ट्राचा सायकलिंग हँड सायकलिंगवाला. आणि माझ्या साईडनं जो आहे तो CRPFचा जवान आहे सायकलिंगमध्ये. आणि त्या साईडचा जो जवान आहे हा कायगोलाला आहे मणिपूरचा, जो मणिपूरमध्ये आता जे कांड चालू आहे ना. हे सगळे BSF CRPF चे जवान आहे पूर्ण, यांच्यासोबत मी सायकलिंग करत होतो. आणि पूर्ण इंडियाला रिकमेंड केलेले लोक आहेत. हा माझा हैदराबादचा फोटो आहे. आणि हा जो आहे आपल्या जिल्हा परिषदला वर्धेमध्ये माझा सत्कार झाला होता, दिव्यांग गौरव पुरस्कार म्हणून मिळाला होता मला. हा जो आहे माझा सत्कार समारोह केला होता जयसिंग चव्हाण नावाच्या व्यक्तीने. तर त्यांनी मला म्हणजे मोटिवेट केलं होतं की बाबा तू हा प्रवास तू परत चालू कर किंवा हा तू कंटिन्यू कर म्हणून. हा त्यांच्या विषयावर चर्चा चालू आहे. हैदराबादचा आहे माझा वाला फोटो, जेव्हा मी सायकलिंग करत होतो तेव्हाचा फोटो आहे माझा. हा विंटर पॅरागेम, फर्स्ट विंटर पॅरागेम जे आहे जेव्हा झाला होता औलीला, देहराडून 350 किलोमीटर जोशीमठ म्हणून आहे तिथं हा स्पोर्ट झाला होता विंटर पॅरागेम म्हणून स्केटिंगचा. आपले रामदास भाऊ तडस साहेब त्यांनी सत्कार केला होता माझा वर्धेला.
आपण तिथं जयसिंग चव्हाण जे मला बोलवलं होतं तिथं सत्कार केलेला फोटो आहे. हा सेलूचा फोटो आहे. त्यांनी माझ्यासारख्या लोकांना जर काही चांगले चांगले ऍक्टिव्हिटीज केली असते तर त्यांनी मला बोलून सत्कार केला होता की बा तू खूप चांगलं काम केलं आहे किंवा हा प्रवास जो आहे तो खूप चांगला केलेला आहे, माझ्यासारख्या लोकांना मोटिवेट केलेला आहे तू, त्याकरिता मला सत्कार केला होता. हा जो आहे इंडिपेंडेंट डेच्या दिवशी मला सेलूला बोलवलं होतं, म्हणजे त्यांचा प्रोग्राम राहतो पुष्कळ मोठा सेलूला इंडिपेंडेंट डेच्या दिवशी, त्या दिवशी मला तिथं बोलून हा अवॉर्ड दिला होता. हा माननीय पंकजभाऊ भोयर आपले आमदार, त्यांनी सत्कार केला होता माझा वर्धेला बोलून. खूप छान गोपालजी, तुमचा प्रवास खूप छान आहे. आता आपल्यासोबत जे इतर प्रेक्षक आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्रश्न आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. तुमच्या हे कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि अजून बरेच काही प्रश्न आहे माझ्या मनात, पण आपण आधी प्रेक्षकांकडून ऐकून घेऊया मग मी कंटिन्यू करतो. मानसे सर, अंजना मॅडम, अनिता मॅडम, सुनीता मॅडम, अनम्यूट करून घे. हा बोला भानसे सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार गोपाल सर. नमस्कार सर. नमस्कार गोपाल सरांचं कार्य एकदम भारतभराच्या दिव्यांग लोकांसाठी एकदम उत्कृष्ट आहे आणि त्यांनी असेच कार्य चालू ठेवावे, बंद पाडू नये आणि सकारात्मक भूमिका ठेवूनच त्यांचे असे कार्य सोबत आता यापुढे बी सुरू राहील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि थोडस त्यांना एक विचारू शकतो का, त्यांच्या या जीवनामध्ये म्हणजे लहानपणापासून तर आतापर्यंत म्हणजे 10वी 12वी मध्ये असताना त्यांना दिवंगतपण आला, पण त्यावेळेस त्यांच्या घरची परिस्थिती कशी होती आणि या दवाखान्यातला वगैरे खर्च हे ते याबद्दल थोडं माहिती द्यावी. आणि त्याच्यानंतर परत त्यांनी पहिली जी यात्रा केली शेगावची, तो पहिला प्रवास किती किलोमीटर होता ते पण त्यांनी सांगावं. परिस्थिती आहे तो खूप विकट होती माझी, म्हणजे मी शाळा वगैरे शिकत होतो आणि माझे फादर जे आहे ते इंडोरामा कंपनी जे आहे बुट्टीबोरीला त्या कंपनीमध्ये जात होते आणि मी एकटाच आहो, जो म्हणजे मुलगा जो आहे तो माझ्या आई वडिलांना एकटा होईल. तर त्यावेळेस माझी जी परिस्थिती आहे ते एकदम म्हणजे अशी नव्हती की बाबा जर असा काही मुवमेंट जर समोर आला तर त्यांना करण्यासाठी म्हणजे फेस करण्याला एक असा हे नव्हतं, म्हणजे परिस्थिती नव्हती आमच्याकडे. तर ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस ज्या स्कॉर्पिओने माझा ऍक्सिडेंट झाला होता, ज्या स्कॉर्पिओने मला उडवलं तो सापडला नाही, तो म्हणजे माझा ठोस मारून तो चालला गेला. पूर्ण खर्च जो आहे तो माझ्या घरच्याच लोकांनी सांभाळला, तो पूर्ण जे दवाई पाण्याचा म्हणजे टोटल खर्च, मेडिसिनचा मेडिकलचा टोटल खर्च तो पूर्ण माझ्या घरच्या लोकांनी कसा सांभाळला ते काय सांभाळला त्यांना त्यांचा त्याला माहित आहे. आता ते म्हणजे त्यावेळेस जेव्हा विकट परिस्थिती होती माणसाची त्यावेळेस जर असं काही घडते कोणासोबत तर ते काय म्हणजे ते कसं त्या परिस्थितीला फेस करू शकतात ते त्यांचं पहिले माहित आहे. तुमच्या पहिल्या रायडिंग विषयी पण विचारलं भानसे सर आणि त्याबद्दल पण सर आणि आताची स्थिती पण विचारली कुटुंबाची.
काय ते तुमची कौटुंबिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि रायडिंगचा अनुभव पहिल्या किती किलोमीटर होतो हे पण विचारू. हा तो जो माझा परिस्थिती जी आहे ते आता बडी आहे, आशीर्वाद आहे देवाचा की माझी परिस्थिती जी रिकवर झाली आता आता चांगली आहे आता बरी आहे. तर माझा जो फर्स्ट रायडिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो एकदम बेस्ट राहिला. त्याच्यामध्ये मला पुष्कळ असे पॉझिटिव्ह लोक मिळाले की मला ते प्रोत्साहित केलं त्यांनी की बाबा तू जीवनामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो, काहीतरी तू बेस्ट करू शकतो. मला म्हणजे पुष्कळ प्रोत्साहित केलं त्यांनी मला माझ्या फर्स्ट रायडिंग मध्ये. त्यावरूनच मी मोटिवेट झालो की मी जेव्हा फर्स्ट राईड एकटा मी प्रवास सुरू करू शकतो तर मला कोणाची गरज नाही, मी एकटाच हा कंटिन्यू करू शकतो. आणि तो जो प्रवास आहे तो 350 किलोमीटरचा होता, केळझरवरून शेगावचा प्रवास. तो मी 24 घंट्यामध्ये कव्हर केला. जर सपोज मला असं काही म्हणजे थोडं जर काय गरज जर मला राहिली असती तर मी तो एक रेकॉर्ड बनवला असता. जसं मी 2020 मध्ये आम्ही एक डिसाईड केलं होतं की बाबा गेट ऑफ इंडिया टू गेटवे ऑफ इंडिया हा जो प्रवास आहे तो आम्ही म्हणजे माझ्या जे कॉन्टॅक्ट मध्ये लोक होते वेगवेगळ्या स्टेट मधले, जसं बिहारचा एक माझा मित्र होता, हरियाणाचा एक मित्र होता आणि गुजरातचा एक मित्र होता आणि मी एक महाराष्ट्राचा, असे 4 लोक मिळून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवत होतो जेव्हा कोरोना लागाच्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तर हा सगळा आम्ही प्लॅन सेट केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा बनवायचा. गेट ऑफ इंडिया टू गेटवे ऑफ इंडियाचा हा जो प्रवास आहे आम्ही म्हणजे पूर्ण सेट झाला हा, कुठून कुठपर्यंत जायचं, कुठं थांबायचं, कुठं रेस्ट घ्यायचं आणि कोणाला बोलायचं हे सगळं आमचं माइंड सेट झालं होतं. जसं आम्ही हे राईड चालू करायची बो तर कोरोना लागला, तर तो जो आमचा प्लॅन आहे तो कॅन्सल झाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा. आम्ही 4 लोकांनी डिसाइड केलं होतं की बा आपण हा रेकॉर्ड बनवायचा म्हणून. तर 24 घंट्यामध्ये मी फर्स्ट राईड जी आहे ती माझी 350 किलोमीटर जेव्हा केली तेव्हा तो प्रवास जो आहे तो आनंद जो आहे तो माझा म्हणजे एकदम बेस्ट आनंद होता. तुम्ही अंजना मॅडम, सुनीता मॅडम, अनिता मॅडम तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करा. नमस्कार. सरांनी प्रवास सरांचा प्रवास खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. पण सरांनी इथे जे म्हटलंय की तुम्ही तुमचा सध्या ते जे थांबवलेलं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ते न थांबवता कंटिन्यू करावं. कारण काय, आपण ज्यावेळेस यशाच्या शिखरावर चढतो त्यावेळेस सगळेच लोक आपल्या बाजूने उभे असतात, पण जोपर्यंत त्यांचं लक्ष जात नाही जोपर्यंत आपण यश मिळवत नाही. त्याच्यामुळे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तुमचा हा प्रवास कंटिन्यू करावा, भले त्याच्यामध्ये थोडेफार अडथळे येत असतील आणि ते येणारच झाले कारण त्या अडथळ्यावरच मात करायची असते आपल्याला. येस येस मॅडम, म्हणजे मॅडम आय अंडरस्टँड, मी हे सही गोष्ट सांगतो आणि मी यावर सहमत पण आहे की हा प्रवास जो आहे मी कंटिन्यू करायचे म्हणून. पण रिझन असं आहे की मी सायकलिंगचा जो इक्विपमेंट आहे जे सायकल आहे ते म्हणजे स्वतःहून पैसे इन्व्हेस्ट करून नाही घेऊ शकत. कारण की त्याचे एक जर तुम्ही नॉर्मली जर सायकल जर घेतली रोड बाईक तर मिनिमम ते 30,000 रुपयापासून स्टार्ट होत. बिटवीनची जर तुम्ही सायकल घेतली तर ते 30,000 रुपयापासून स्टार्ट होत ज्याने तुम्ही तुमचा प्रवास जो आहे तो कंटिन्यू करू शकतो. माझा माइंड आता पण सेट आहे की जर मी हा प्रवास परत चालू केला तर मी 1 महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी असं मोठं काही काम करून दाखवील की ज्यांनी कोणी कल्पना सुद्धा नाही केली. हा माझा माइंड सेट आहे आणि माझा जो माइंड आहे मी अदर याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता माझा फोकस पूर्ण याच्यामध्ये असतो
की मग मला समोरच्या ऍक्टिव्हिटीज काय करायचे आहे, मला परत काय करायचं आहे. मिनिमम 30,000 जर तुम्ही सायकल घेतली तर मिडल क्लास फॅमिली मध्ये 30,000 रुपये खूप मोठी रक्कम होतं. विशाल सर बरोबर आहे सर तुमचं म्हणणं, पण बरेचसे डोनर असतात, मदत करणारे पण असतात, तर कदाचित असं होत असेल तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये किंवा त्यांना तुमची ओळख होत नाहीये असं काहीतरी असल्यामुळे. पण तुम्ही नक्कीच ज्यांची समाजामध्ये बरीचशी ओळख आहे आणि कोणाच्या माध्यमातून जर हे काम होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करावं, कारण आपल्या आजूबाजूला जसे पाय खेचणारे लोक असतात तसेच मदत करणारे आणि आपल्याला प्रोत्साहित करून पुढे नेणारे पण लोक भरपूर असतात. चांगले लोक जास्त असतात, 99% लोक चांगलेच असतात. येस मॅडम, अंजना मॅडम तुम्ही एकदम करेक्ट बोलला आहात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे काही लोक आले, मी त्यांचं नाव नाही घेईन, पण चांगले चांगले मोठे मोठे लोकांना मी जाऊन भेटलो. माझे जे रिक्वायरमेंट आहे मी त्यांना सांगितलं, चांगल्या चांगल्या लोकांना मी नाव नाही घेणार त्यांचं, परत एकदा सांगतो मी. पण मी या लोक पाशी जाऊन माझं सहमत मांडलं, मी त्यांना सांगितलं, पण त्या लोकांनी मला आज उद्या परवा करू ते माझी जी गोष्ट आहे ती असे टाळत गेले. आणि काही कालांतरानंतर ते लोक जे आहे म्हणजे त्या लोकांसाठी माझ्या मनामध्ये म्हणजे 1% बी असं हे नाही आहे की बा हा परत माझ्यासाठी काही करेल म्हणून. तर मी अशा लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ इच्छितो की जे मला फक्त मॅडम अंजना मॅडम फक्त एक धाग्याची जरूरत आहे. आता म्हणजे जर मला धागा भेटला तर त्याला बंडल कसा बनवायचा हा माझ्यावर डिपेंड आहे. हो सर, पण हे पण तितकंच खरं आहे की त्या धाग्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वतःहून तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. बरोबर, कारण सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात केल्याशिवाय लोकांच्या लक्षात येत नाही आणि लोकांच्या लक्षात येण्यासाठी आपण काहीतरी धडपड करत राहणं हे गरजेचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात येत असेल ना. बरोबर, जे तुमचं तुम्ही जे थांबलेले आहात ना, तर ते हे अशा कारणांमुळे नका थांबू अजूनच की कोणीतरी भेटेल आणि हे होईल. तर तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये सुरुवात करावी, कारण काय एकदा बाहेर पडल्याशिवाय आपल्याला बाकीच्या गोष्टी समजत नाहीत पुढे. बरोबर अंजना, मग तुम्ही एकदम करेक्ट बोलला आहात. या विषयावर मी पण विचार करत आहे. सपोज मी परत ना त्याची खंत करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ना त्यातून सुरुवात करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही काय म्हटलं, तुम्ही काय म्हणत आहात मला समजलं आहे. तर मी या गोष्टीवर पण विचार करत आहे आणि तुम्ही जे म्हटलं आहात मला पटलं आहे. तर मी परत त्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ इच्छितो आणि माझे जे मत आहे ते मांडू इच्छितो. तर बघू आता आपण समोर काय होते ते आणि लवकरात लवकर. ठीक आहे सर, मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही जे म्हणालात की तुम्ही अगोदर दुसऱ्या स्टेट कडून खेळत होते आणि जेव्हा तुम्हाला रिअलाइज झालं की आपल्याला आपल्याच महाराष्ट्राकडनं खेळायला हवं, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर जो तुमचा प्रवास थोडासा थांबल्यासारखा वाटला तुम्हाला किंवा आपल्या इथे आपल्याच खेळाला किंवा खेळाडूंना किंमत दिली जात नाही असं तुमचंच नाही, बऱ्याच जणांचं असं मत असतं आणि कदाचित ते थोड्याफार प्रमाणात खरं असेलही आणि असावं पण. मग तुम्हाला असं त्याचा पश्चाताप झाला नाहीये का की मी तिकडनं खेळत होतो तेच चांगलं होतं, आता इकडे येऊन चूक केली असं वाटतंय का तुम्हाला? हो बिलकुल वाटते मॅडम, बिलकुल वाटते. कारण कसं आहे माझा मी जो आहे माझा जो माइंड आहे ते एक वेळा जर कोणती गोष्ट सोडली किंवा एक वेळा जर कोणत्या गोष्टीकडून मी निघालो तर त्यामध्ये मी परत मध्ये जाण्याचं माइंडसेट नाहीये. नाही म्हणजे एवढी एकच खेदाची गोष्ट इथे म्हणण्यासारखी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या खेळाडूंची किंमत नाहीये किंवा खेळाची किंमत नाहीये, तर तसं इतर स्टेटमध्ये नाहीये. इतर स्टेटमध्ये खेळाडूंकडनं फक्त त्यांना खेळायचं असतं, बाकी त्यांना जे काय हवं नको असतं ते सगळे इतर लोक बघत असतात. म्हणजे हा फरक आहे आणि खर तर हे असं नसायला हवं. करेक्ट आहे, हा मला हे गोष्ट मला रिअलाइज झालेली पुष्कळ दिवस अगोदर. आणि कदाचित हेच कारण असावं की बऱ्याच वेळा आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू ठराविक ह्याच्यानंतर स्टेट लेवल नंतर किंवा नॅशनल लेवल नंतर इंटरनॅशनलला जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पण कदाचित ते तिथेच थांबलेले असतात. हे त्याला कारण तेच असेल आणि काहीच जातात
की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट मिळतो. बरोबर बरोबर ठीक आहे सर, एवढाच प्रश्न विचारायचा होता. धन्यवाद. धन्यवाद अंजना मॅडम. अनिता मॅडम बोला ना. नमस्कार. नमस्कार मॅडम. सरांचा प्रवास खूपच अभूतपूर्व आहे. मला सरांना एक असा प्रश्न विचारायचा की तुम्ही सर छान पॅराऑलिम्पिक म्हणजे अगदी इंटरनॅशनल पर्यंत गेला, तर जसं आता आपलं डिस्कशन झालं की इतर राज्यामध्ये खूप खेळाला स्कोप आहे, त्याचबरोबर असं पण आहे की जे खेळ खेळतात किंवा जे नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत जातात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट जॉब असा ऑफर करतो किंवा असतोच ऍक्च्युली, की वन भरती, वन रक्षक वगैरे असे गव्हर्नमेंट जॉब, तर तसं तुम्हाला काही ऑफरिंग किंवा तसं काही नाही का झालं सर? नाही, मला म्हणजे कसं आहे माझं जे फोकस होत ते अशा गोष्टीवर होत की मला गव्हर्नमेंट जॉब किंवा अदर यामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे माझा अगोदर लहानपणापासून माझा इंटरेस्ट जे आहे ते बिझनेस मध्ये आहे मॅडम. अच्छा. हा, तर म्हणजे मला बिझनेस हा ऑप्शन जो आहे मी चूज केला. आणि मी बिझनेस लहानपणापासून मला कोणते म्हणजे बिझनेस हा गोष्टीवर खूप इंटरेस्ट होता. म्हणजे कोणताही बिझनेस करायचा, सेल्फ एम्प्लॉय काही करायचं पण स्वतः बिझनेस करायचा. मग तुम्ही व्यवसाय सध्या कोणता करताय? मी व्यवसाय माझा माझं जे आहे ते हे आहे पांटेला आहे. या अगोदर माझा फ्रूटचा बिझनेस होता. छान, खूपच छान. म्हणजे तुमचा पॅशन सांभाळून तुम्ही काम करतायत हे खूप छान गोष्ट आहे एकदम. पुढच्या वाटचाळीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि अंजना मॅडम म्हटल्याप्रमाणे त्या पद्धतीने तुम्ही करालच, म्हणजे पुढे वाटचाल करालच. थँक्यू सर, म्हणजे तुम्हाला ऐकून खूप छान वाटलं. धन्यवाद. सुनीता मॅडम तुम्हाला काही बोलायचं? अनम्यूट करा. बोला सुनीता मॅडम. तर मी जरा उशिरा जॉईन झाले आज, पण सरांचे जे फोटो वगैरे मी हे केले तुम्ही बघितले आणि डिस्प्ले केले सरांनी, त्या फोटो प्रत्येक फोटो विषयी माहिती सांगितली, त्याच्यावरून सरांच्या प्रवासाची कल्पना आली. आणि म्हणजे ज्या पद्धतीने सरांनी सगळा प्रवास केला आहे खरोखर प्रेरणादायी आहे. आणि आपल्या मॅडम म्हटल्याप्रमाणे त्यांनी तो पुढचा प्रवास सुरू ठेवावा. आणि आणखी काही म्हणजे मदत लागत असेल तर ती मदत ठीक आहे, त्यांना मदत त्यांनी मागितलेली आहे ते म्हटले की, आणि मला हो हो सांगून टोलवा टोलवी झाली. पण जर त्यांनी प्रवास सुरू ठेवला तर मदतीचे हात नक्की पुढे येतील, स्वतःहून पुढे येतील. फक्त त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावे आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं जे पॅशन आहे ते पूर्ण करत राहावं, त्यांना नक्की मदत मिळेल सर. धन्यवाद तुमच्या प्रवासासाठी. धन्यवाद सुनीता मॅडम. खरोखर गोपाल सर तुमचा प्रवास खूपच छान प्रेरणादायी. आणि तुम्ही ज्या दोन गोष्टी सांगितल्या, एक तर की मला स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी मार्ग तयार करायचा हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हटले की मी एक स्वाभिमान म्हणून माझ्या राज्यासाठी का नाही खेळायचं म्हणून आहे ते धुडकावून तुम्ही स्वतःच्या मार्ग निवडला, तर हे खूपच मोठं काम आहे. आणि जसं म्हणताना की यासाठी खूप मोठं हृदय लागतं, तर ते ज्या पद्धतीने तुम्ही हा निर्णय घेतलाय तर नक्की तुम्हाला मदत मिळेल अशी अपेक्षा करतो, शुभेच्छा पण देतो. आणि नक्कीच आपलं हे आता फेसबुक लाईव्ह सुरू आहे, युट्यूबला पण असेल, तर नक्की या माध्यमातून किंवा तुमच्या प्रयत्नाच्या माध्यमातून तुमचं जो प्रवास तुम्ही ठरवलाय की तुम्ही जे सांगितलं की मी काय करू शकतो यासाठी मी 1.5 महिना दिला, आणि तुम्ही सायकल रायडिंग तुम्ही खूप शोध घेतला की मी असं काय करू शकतो की ज्या ठिकाणी
कोणीच नाहीये ती फिल्मी चूज करणार, तर यासाठी हॅट्स ऑफ तुम्हाला, खूप खूप सॅल्यूट की तुम्ही एक नवीन मार्ग शोधला की जिथं कोणीच गेलेलं नव्हतं, आणि त्या मार्गातून तुम्ही आता ठरवलंय की मला दुसऱ्यांसाठी तो राजपथ तयार करायचा आहे, तर तुम्ही नक्कीच कराल असे आमच्या पूर्ण परिवाराकडून शुभेच्छा देतो. तुम्ही वेळ दिला त्यासाठी पण आमच्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण नक्कीच एकत्र मिळून काम करूया पुढे पण. आणि जाता जाता तुम्ही एक छोटासा संदेश सगळ्यांसाठी की जीवनात कसं लढलं पाहिजे ते सांगा, आणि नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाचा समारोप करू. ओके विशाल सर, थँक्यू तुम्ही मला तुमच्या प्रोग्राम मध्ये इन्व्हाइट केल्यानंतर. मी माझी लाईफ स्टोरी तुम्हाला सांगितलं आहे तर मला खूप छान वाटलं. अनिता मॅडम, अंजना मॅडम, सुनीता मॅडम, अशोक सर, विशाल सर सोबत बोललो मी, तर मला खूप आनंद झाला तुमच्यासोबत बोलून. तर मी हा तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही जर असं करायचं असेल तर तुमचं जे कान आहे आणि डोळे आहे ते बंद करून ती समोर चाला. म्हणजे सपोज जर तुम्ही अशा लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आले की बाबा नाही ते इम्पॉसिबल आहे काम, त्यांना खूप म्हणजे डिमोटिवेट करणारे जे लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये न येऊन मोटिवेट करणारे जे लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 100% कोणत्याही गोष्टीमध्ये सक्सेस मिळेल हे मी सांगू इच्छितो. कारण की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण असे डिमोटिवेट करणारे पुष्कळ लोक आले की नाही गोपाल हे पॉसिबल नाही आहे तुझ्यासाठी, हे नाही करू शकत तू, त्यांना खूप खर्च येतो, ते नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत. मी त्यांना इग्नोर केलं तशा गोष्टींना, आणि मला जे चांगलं वाटलं, मला जे चांगलं वाटलं मी तेच केलं. मी लोकांचं कधी ऐकलं नाही. ते म्हणजे जेव्हा मी माझं फर्स्ट फ्लाईट करायचं तेव्हा माझ्या मित्राने मला रे यार म्हणे तुझ्या कसं जातील, कुठं जातील, काय करतील, कसं करतील, पण माझे घरचे लोक मला फुल सपोर्ट होते. कसं सांग जे काय होईल ते पुढं पाहून आईने सपोर्ट केलं मला, माझ्या बाबाने सपोर्ट केलं, तू जाय म्हणे तू जे काय होईल ते आपण समोर पाहून घेऊ. बाकीचे लोक आहेत तू यार एका पायाने कसं जाशील, कुठं जाशील, तुला रूट माहित आहे काय, हे माहित आहे का तुला, ते माहित आहे का, असे प्रत्येक गोष्ट माझ्या मनात नव्हती. ते लोक जसं निगेटिव्हिटी जे निगेटिव्ह गोष्ट आहे ते माझ्या दिमागामध्ये राहत नाही, पॉझिटिव्ह गोष्ट आहे ते दिमागामधून निघत नाही. सर तुमचा आवाज नाही येत आहे. हा सर, तुम्ही काय बोलत होतात का, आवाज कट झाला मध्ये. हा हा, जे मी म्हटलं की जे तुम्ही तुम्हाला जर भविष्यामध्ये फ्युचरमध्ये काही करायचं असेल तर तुम्ही अशा लोकांशी बिलकुल कॉन्टॅक्ट करू नका की जे तुम्हाला डिमोटिवेट करेल, निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला बसेल. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पॉझिटिव्ह तुम्हाला थिंक मिळेल, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता. हा माझं म्हणणं आहे. खूपच छान, खरोखर आजचा तुमचा जीवन प्रवास ऐकून खूप प्रेरणादायी वाटला. आणि आमचा उद्देश हाच आहे संवाद सारथीमध्ये की एकतर लिसनिंग, लर्निंग आणि हे सगळं ऐकून शिकून इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आपण एका प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. मी सर्व मान्यवरांचे आमच्या एनजीओ कडून पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. एक छोटीशे प्रार्थनेने आपण थांबतो. ओम असतो मा सद्गमय तमसो मा
ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति शांति शांति। पुनः एकदा सर्वांचे धन्यवाद। आपण पुन्हा पुढच्या भागात भेटू।